आघाडीसाठी आपण बघत आहोत समीरच्या सोबतीनं ऋतिकला, आणि गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत प्रशिकला. बरोबर टाइम काउंट केला जाईल. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेअर 12:18 स्थानिक वेळ आहे. 2 मिनिटं आपण स्टार्टअपसाठी देत आहोत. बरोबर 12:20 इनिंग स्टार्ट होईल आणि 3 षटकं ही 15 मिनिटाच्या आत टाकून पूर्ण करणे गरजेचं राहील. या सूचनेकडे लक्ष सुद्धा. चला सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला देऊयात आपण ऑल द बेस्ट. पहिल्या फेरीतील सामना तिसरा. गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत प्रशिकला, तो सध्या पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतोय. ऑल इज सेट. अंपायर सँडी गायकवाड सरांचा ग्रीन सिग्नल. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला आपण देऊयात. सामना सुरू होतोय. आघाडीला आपण बघत आहोत समीरला. पहिला बॉल कमी गती, ऑफस्टंपच्या बाहेर फुलर लेंथ होता. ऑन साइडला आडवा बॅटने टर्न करण्याचा प्रयत्न तो आपण बघत आहोत. आता फसलेला आहे तो फलंदाजाचा. डॉटनं स्पेल सुरू झालेला आहे प्रशिकचा. 2 सामने अगोदर संपन्न झालेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आपण जबरदस्त विजय पाहिला जयबजरंग नागावचा. दुसरा सामना एकतर्फी लढत ज्यामध्ये विजय आपण पाहिला जगदंबा सासणेचा. आणि सध्या तिसरा सामना सुरू आहे. फुलर लेंथ बॅटच्या अगदी टू एंडला सिली मिडुगेटला फिल्डर होते, त्यांना बीट करून बॉल मागे चालाय. डायबर्ट झाल्यानंतर लॉंगला रनआउटचा चान्स होता नॉनस्ट्रायकर रेनला, बट फायनली आपण बघत आहोत थ्रो आता खराब आलेला आहे. बॅकअप नव्हतो गोलंदाजाचं आणि त्याच कारणास आपण बघत आहोत आता 2 धावा सस्तेनं पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाव्याच्या सोबतीनं सध्या डाव सुरू झालाय. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना संघर्ष 11 गवाळी क्रिकेट संघाचा. 2 धावा दाफलकरती. समोर उडवला लेफ्ट एडिट स्टेट बॅटना डाऊन दी ग्राउंड. अगदी आमच्या व्यासपीठाला दिलेली सलामी, मान्यवरांना दिलेली ही मानवंदना. बॉल सीमा पार, पहिला मॅक्सिमम समीरच्या बॅटमधून संघर्षमय षटकार. झालेली होती परंतु त्यानंतर पलटवार आपण बघत आहोत खास करून आघाडीसाठी. समीर बोंद्रेच्या बॅटमधून डावाचा पहिला मॅक्सिमम नुकताच लगावण्यात आलेला आहे प्रशिकच्या विरोधात. फुलर लेन ड्राइव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. इनफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. आकाश भोईर दादाच बंटी होते त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पूर्ण झाले. ती फक्त 1 सिंगल आणि धावसंख्या दाफल करते. 19 या सिंगल धाव्याच्या मदतीनं आपल्याला पाहायला मिळते. 9 या आकड्यावरती स्टील 2-2 गो. अजूनही 2 बॉल बाकी आहेत निर्णायक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचे. आडवा बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झाला. फानलेगला बॅकअप अवेलेबल झालेला. आणखीन 1 सिंगल आणि या सिंगल धाव्याच्या सोबतीनं आपण बघत आहोत सध्या डाव पोचलेला आहे पुढे संघर्ष 11 गवाळी क्रिकेट संघाचा. तो एकंदरीत 10 या आकड्यावर 10 ऑन बोर्ड 10 धावा दाफलकावरती. प्रॉपर ऑफब्रेक टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये आला. वळण घेतल्या चेंडूनं जे अपेक्षित नव्हतं फलंदाजाला. डॉट बॉलचे झाले सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ आपण बघत आहोत पूर्ण झालेला आहे. स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो 10 या आकड्यावरती. यानंतर अंतिम फेरीतील पहिल्या फेरीतील चौथा आणि निर्णायक सामना. बिरसा 11 डोंबेरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. मोहगर भूषण असा सामना आहे. दोन्ही टीमचा कॅप्टनला रिक्वेस्ट आहे जसं पहिलं सत्र संपेल आपण टॉससाठी टॉस कपास कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असो जे खजिनदार जय जे शेळके आपल्यास विनंती आहे या मुख्य मंचकावरती. स्कोर जर पाहिला तर तो 10 या आकड्यावरती. पहिलं षटक संपलेलं झालं. जास्त वेळ घेत आहे जनमान कानोल. बरोबर 12:18 सामना सुरू झालेला आहे. लक्ष सुद्धा. 5 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत पहिलं षटक टाकण्यासाठी. लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करा. दुसरं षटक आपण बघत आहोत. साहिलचं पावर प्लेच जो सध्या बॉलिंग मार्गवरती तयार झालेला आहे फॉरेस्ट इनकडून.
पहिला चेंडू फुललेंत होता बाटन पाट मधून अंदिओप एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न लाईन पूर्णपणे मिस केलेली आहे. साखरेनला आपण बघत आहोत रितिकला जो चेंडूच्या रिषेपासून थोडासा दूर राहिला आणि फायनली डॉट बॉल. आता स्पेल सुरू झालेला आहे तो निर्णायक द्वितीय सत्रात आपण बघत आहोत द्वितीय षटकाच्या दरम्यान गोलंदाज साहिलकडून शफल अकरा झाले दिशा देत आहेत. हवं तसं टायमिंग नव्हतं मिडलिंग नव्हतं मिळेल ती फक्त एक धाव आणि धावसंख्या दाफल करते सिंगल धाबेच्या मदतीनं एकूण अंकी झाली आहे ती 11 या आकड्यावर 111 बोर्ड 11 धावा आपण बघत आहोत दाफल कावरती. फुल टॉस लाईन मिस झालेले बॅट्समन कडून वेगवान चेंडू होता. वेग इतका जबरदस्त होता या चेंडूचा की तो फलंदाजाला चकून सरळला. पाठीमागे विकेट कीपर आपण बघत आहोत विश्वास गोडविंद एसटी रक्षक त्यांच्या हातामध्ये जाऊन काय झालेला आहे डॉट बॉलची सांगता. दफल स्थिर अवघ्या 11 धावा दफल कर आडोआपाट नॉन साइडला प्लेस करण्याचा प्रयत्न मिसामिंग वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी चांगला कंट्रोल आपण बघत आहोत खास करून फॉरेस्ट यांकडून जी विकेट आहे ती थोडी समांतर आहे गोलंदाजासाठी त्याचा स्टान्स आहे तो पोषक आहे आणि अशा स्थितीला अशा कंडिशनला त्याचा फायदा. दिनेजी घरत मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून आपण आंबेगावकर चषकाचं दुसरं पर्व नुकताच पाहिलेलं आहे ते उपस्थित झालेलं आहे त्यांचं वेलकम आणि बॉल झालाय दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर रन 4.5 आणि 4 धावेनं आपण बघत आहोत सध्या धावफलक पोहोचलाय. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येची जी कुंडी होती ती कुंडी आता फोडलेली आहे. स्ट्राकर एंडला बॅटर आपण बघत आहोत समीर बोंद्रेनं 4 धावा धावफलक एकंदरीत 15 या आकड्यावरती. सुस्वागतम मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष दिनेजी घरत आणि त्या सोबतीनं मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार तथा स्वर्गीय आप्पा स्मृती जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनावे टीमचे कर्णधार जय जी शेळके यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. सरपंच चषकाच्या माध्यमातून दोन्ही अतिथींचं मनपूर्वक हार्दिक ससनेसरचे स्वागत. क्लीन बोल्ड यू मिस आय विल डेफिनेटली इट दांडी गुल फलंदाज बाद 15 पहिला आदरा बसलाय संघर्ष 11 गव्हाळी क्रिकेट संघाला. समीर परत आहेत माघारी. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष तथा ब्रायन ब्रदर्स आणि कंप्लिकेशन दूध डेअरीचे प्रोप्रायटर संचालक त्यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. परेशदादा पाटील यांच्या शुभ असते. मायेची प्रेमाची आपुलकीची दमदार उपदार शाल आणि त्याचबरोबरीनं मैत्रीचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या क्रीडास्पर्धेची गोड आठवण शिरकाळ स्मरणात राहावी त्यासाठी आपण देत आहोत मॉमेंटो आणि परेशदादा पाटील त्याचबरोबर दिनेशजी बिराडे यांच्या शुभ असते. आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. तदनंतर आपण सन्मानित करूयात मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार तथा स्वर्गीय आप्पा स्मृती जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनावे टीमचे कर्णधार जयजी शिळके यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. सॅम कुंडे यांच्या शुभ असते. ऑनलाईन सर्व व्हिवर्स जटिनकरके वायरणीच्या माध्यमात आमच्यासोबत जॉईन आहेत मनपूर्वक स्वागत. षटक 2 संपलेले आहेत दाफलक आपण बघत आहोत 15 या आकड्यावरती. तिसरं षटक बॉलिंग मार्कवर आपण बघत आहोत धीरजला. प्रबोधाजी मेंगाल सर मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विशेष सल्लागार ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक ससनेसरचे स्वागत. एसटीचं अपील झालं एलबीडब्ल्यू लेग बिफोर विकेटसाठी टोटली प्लम पंचांनी बरोबर एसट्यांच्या समोर पकडले ते फलंदाजाला बाद वोट इट्स आउट आणि 15 दुसरा धक्का आता बसलाय तो संघर्ष 11 गव्हाळी क्रिकेट संघाला. भूषण भोईर शुभागमन झालेलं आहे वेलकम स्वागत आपण करूयात आपल्या आयोजन समितीच्या वतीनं परेशदादा पाटील यांच्या शुभ असते मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सल्लागार प्रभुदासजी मेंगाळ सर यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. तदनंतर आपण सन्मानित करूयात व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य दिदी भूषणदादा भोईर यांना या स्पर्धेच्या माध्यमातून दिनेशदादा बिराडे यांच्या शुभ असते.
स्कोर जर पाहिला तर तो 15 आहे. नुकताच दुसरा धक्का बसलेला आहे तो बॅटिंग करणाऱ्या संघर्षेले पण गवाळलेला. दोन बॅटर ऑन पिच आपण बघत आहोत, खास करून समीर आणि ऋतिक बाद झाल्यानंतर राम आणि त्यांच्या सोबतीनं प्रकाश. फलंदाजीसाठी पोषक असलेला एंड, बट पहिल्याच बॉल वरती विकेट आता मिळते ती गोलंदाज धीरजला. बागफुटर आले कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची झाली सांगता. निर्धाव चेंडून आपण बघत आहोत, अचंबित केलेलं आहे स्ट्रायकर एअरवरती बॅट्समन प्रकाशला. पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा उभारण्यात आलेल्या होत्या जयबजरंग नावगावकडून. दोन धाव्याची पॅनल्टी होती जयबजरंग दुधाले पाडाच्या विरोधात. आपण बघत आहोत ऑलरेडी ट्रॅक सूटमध्ये तो प्लेअर नव्हता आणि त्याच कारणास्तव त्या धावा चेस करत असताना पराभूत झाला होता संघ दुधाले पाडा. दुसरा सामना आपण बघत आहोत. व्हॉलेंटियर जरा चेक करा, कारण तो वेगवान क्षेत्रक्षक धावत होता, डेंजर एरिया आहे, जरा सेफ धावा ही सूचना आम्ही नेहमीच करत असतो या क्रीडांगणावरती. चार धावा येताना पाहायला मिळत आहेत, धावफलक जर पाहिलं तर 4 पोहोचले पुढे ते एकंदरीत 19 त्या आकड्यावर. दुसरा सामना आदर्श स्पोर्ट्स जिगरबाज युवा डोंगडावे त्यांच्या विरोधात जगदंबा सासऱ्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. 31 धाव्याचं लक्ष होतं आणि अवघ्या या दोन षटकांमध्ये ते लक्ष चेस करण्यात आलेलं होतं जगदंबा सासरेकडून. आणि सध्या तिसरा सामना आपण बघत आहोत आजच्या दिवसातील सध्या मार्गस्थ आहे. 19 धावा धावफलकर, लाईन पूर्णपणे मिस झालेल्या, बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर होत नाही आपण बघत आहोत. बदलाले त्याचा अभाव आणि त्याचाच कारण आहे डॉट चेंडूची झालेली सांगता. टोटल स्थिर अवघ्या 19 धावा धावफलकर. ड्रिंक स्टॉल रेडी राहा, आमच्या ड्रिंक्समॅनला रिक्वेस्ट आहे आपण रेडी राहायचं. स्कोर जर पाहिला तर तो 19 आकड्यावर, स्टील 2-2 गो. आतली कडा चेंडू मागे निघून चालला, विकेट किपर पोहोचतो डायरेक्ट, इट कुल बी डेंजरस. फायनली थोडी मिसफील मिस्टेक, बॅकअप आलं लेट आणि दुसऱ्या धावेचा जो कॉल होता आता त्यामध्ये कॉर्डिनेशन नाहीये, मात्र तो चुकीच्या एंडला आला. धावांसाठी धावाधाव सध्या मैदानामध्ये सुरू आहे, फेकाफेक सुरू होती क्षेत्रक्षकाची आणि फलंदाजांची सुरू होती ती धावाधाव. स्कोर आपण बघत आहोत दोन धाव्यानं पोहोचलेला आहे तो 21 आकड्यावर, 21 ऑन बोर्ड. मिसटामिंग, मात्र विकेट किपर कडून झेल त्या ठिकाणी सुटलेला आहे. पोचण्याचा प्रयत्न जरूर करत होते, ओव्हर थ्रो मिसफील मिस्टेक, कॅज्युअल अप्रोच फिल्डरचा आपण बघितलेला आहे. आणि अशा स्थितीला अशा कंडिशनला आपण बघत आहोत स्वस्थेनं पूर्ण झालेले आहेत त्या दोन धावा. धावसंख्या धावफल करती एकूण अंकी झाले ती म्हणजेच 23-23. तीन षटक संपलेले, 23 धावा धावफल करू ड्रिंक सोडली मैदानामध्ये. तोपर्यंत ऐकूया डीजे सॅम यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. ज्यामध्ये 10 धावेचा जबरदस्त स्टार्ट मिळाला होता संघर्ष इलेव्हन गावलेला, एकही विकेट त्यांनी गमावला नव्हता. दुसऱ्या षटकात साहिलला अंतिम चेंडूवरती धक्का दिला, समीर बोंदरेला त्यांना यष्टीचित केलेलं होतं, 6 धावा त्यांना खर्च केले होते. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण बघत आहोत धीरजनं 8 धावा खर्च करत असताना एक विकेट कॅरी केलेली आहे ती म्हणजेच ऋतिक मार्सेस. ओव्हरऑल आपण बघत आहोत षटक 3 संपलेले आहेत, 23 धावा दाफल करती, 7.67 धावेची धावगती सध्या दाफल करती मेंटेन करत असताना तो म्हणजे संघ संघर्षेली पण गवळले. निर्णायक चौथं षटक, चला फिल्डिंग लगेचच सेट करा, जनमान कांदोळ जास्त वेळ घेता या सूचनेकडे लक्ष सुद्धा. साहिल येत आहेत सेकंड स्पेलमध्ये, ज्यांना दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती तो साहिल तयार झालाय सध्या बॉलिंग मार्कवर. चला जास्त वेळ घेत आहे जनमान कांदोळ, सूचनेकडे लक्ष सुद्धा. 9 आहेत तुमच्याकडे आणि 9 मध्ये तुम्हाला 2 षटक टाकून पूर्ण करायचे आहेत.
23 धावा धाव फलकावर, 23 ऑन बोर्ड. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, लाईन पूर्णपणे मिस झालेली आहे. गती चांगली आहे साहिलकडे, खास करून आपण बघतो आहोत फॉरेस्ट इनकडून एक वेगळा मोमेंटम गोलंदाजाला मिळत असतो. चेंडू टॉस होतो आणि त्याच कारणास्तव तो टाकल करणं, ती लाईन ऍडजस्ट करणं थोडंसं चॅलेंजेबल आहे फलंदाजासाठी. टॉटनं सेकंड स्पेल सुरू झालेला आहे साहिलचा चौथ्या षटकाच्या दरम्यान. स्टेप डाऊन खेळतायत लेफ्ट केला समोर, लॉंग ऑफ डीप मध्ये सेट आहे. एक सिंगल झाले, पूर्ण सेकंडचा कॉल आहे. थ्रो थोडा अॅक्युरेट जर आला असता ऑन दिस स्टम्प कदाचित डायरेक्ट हिट देखील झाला असता. बट आपण बघत आहोत दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्या दाफल करती दोन सरकले पुढे ते 29 आकडा बरं, 25 ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील अंतिम सामना मोगर आणि त्यांना फाईट करेल बिरसा इलेव्हन डोंबेरेवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे पहिलं सत्र जसं संपेल तसं टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. फ्रंकफूटवर आले, लाईन बीच झालेली आहे, डॉट बॉलची झाली आहे. सांगता टीमची टोटल सध्याच्या घडीला आपण बघत आहोत स्थिर आहे. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत तर म्हणजेच 25. पहिला सामना 50+ टोटल होतं, दुसरा सामना लो स्कोरिंग आणि या मॅचमध्ये देखील सध्या आपल्याला कमी धावसंख्या पाहायला मिळते. अपील तर स्ट्रॉंग होतं बट विकेट कीपरकडून थर्ड अटेम्प्टमध्ये आता आपण बघत आहोत जेल सुटलेला रनआउटचा चान्स. नौसा करेंटला बॅकअपच नाही आहे अशा स्थितीला, अशा कंडिशनला दोन धावा पूर्ण केलेले आहेत. हे बुद्धी चातुर्य आहे, चाणाक्षपण आहे दोन्ही फलंदाजांचा. राम आणि आपण बघत आहोत प्रशांकला यांच्यामध्ये चांगला तालमेल आहे, चांगला सुसंवाद आहे. प्रकाश देखील वेगानं नौसा करेंटला पडलेले दोन धावा आणि धावफलक आपण बघत आहोत दोन आता पोचलेले आहेत पुढे 27 आकड्यावरती, 27 ऑन बोर्ड. 27 धावा दाफलकर, स्टील 2-2 गो. फुल टॉस, बोलस बॅक ड्राईव्ह, कॉट बेनचं संधीचं सोनं ते देखील झालं नाही आणि आता रनआउट साठी बॅकअप नव्हतं त्यासाठी गोलंदाजाचं मानच जरूर होतं परंतु ते देखील धाडस झालेलं नाहीये. टोटली आपण बघत आहोत एक धाव त्या ठिकाणी मिळाले, स्टेप आउट झाले होते फलंदाज. रिव्ह्यू घेण्यात आला वेस्ट ऑफ बाईट साठी बॅटिंग करणाऱ्या टीमकडून एस इंडिज. बॅट्समन स्टेप आउट झालेले आहेत, सो इट्स अ फार डिलिव्हरी. रिव्ह्यू आता गमावलाय, संघर्ष इलेव्हन गवाळलेलं, रिव्ह्यू आता तुम्हाला मिळणार नाही. दोन धावा आपण बघत आहोत पूर्ण झाल्यानंतर, ही एक सिंगल ज्यावरती कॅच ड्रॉप झाली आणि फायनली आता धावफलक पोहोचलेले आहेत ते 28 आकड्यावर, स्टील 1-2 गो. अंतिम अखेरचा निर्णायक चेंडू अजूनही बाकी, निर्णायक चौथ्या षटकाचा. चला जास्त वेळ घेता, क्षेत्रक्षण करणारा संघ जन्मान कांडवल्या सूचनेकडे लक्ष सुद्धा, क्षेत्रक्षण लगेचच सज्ज करा. 21 बोर्ड, 28 धावा दाफल करती. स्ट्राइकर एंड वरती आपण बघत आहोत लेफ्ट हँडर बॅटर प्रकाशला. खोलो टप्प्याचा बॉल बॅटरला बीट करून सरळ निघून चालला पाठीमागे विकेट कीपर कडे आणि डॉट बॉलला आता स्पेल संपलाय तो निर्णायक दुसऱ्या षटकामध्ये चौथ्या ओव्हरच्या दरम्यान साहिलचा. षटक चार संपलेले आहेत, दाफलक आपण बघत आहोत 7.00 धाव्याच्या धावगतीनं एकंदरीत पोचलेलं आहे ते 28 वरती. दोन धक्के बसलेले आहेत संघर्ष इलेव्हन गव्हाळे क्रिकेट संघाला. चला जास्त वेळ घेता, लगेच क्षेत्रक्षण सज्ज करा, सूचनेकडे लक्ष सुद्धा. जर्मन कालोन कारण अजूनही भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. साहिल दिसलेला आपण बघत आहोत अंतिम आणि अखेरच्या षटकामध्ये, निर्णायक षटकामध्ये. पहिलाच बॉल जबरदस्त वेग होता, विकेट कीपर बीट झाला, बॅट्समन देखील बीट, चेस आहे शॉट थर्डमॅनच्या फिल्डरला. दुसऱ्या धाबेचा कॉल आता करण्यात आलेला आहे, थ्रो लिझी आला उशिराने आला आणि त्याच कारणास आपण बघत आहोत आता दोन धाबा सहजतेनं पूर्ण झालेले आहेत. इट इज फ्रॉम बायज
संडे गायकवाड सरांचा सिग्नल ज्याची आम्ही वाट बघत होतो. दोन धावा धावफलक आपण बघत आहोत ते 30 याकड्यावर. कशाही काही होणार, परंतु आता धावा येणं हे फार गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या संघर्ष लेबन गव्हाळे क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून. 30 धावा एकूण धावफलकावरती. साहिल दिसरेला आपण बघत आहोत गोलंदाजीसाठी अंतिम षटकात. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न अपील झालेला एस सीडी स्क्वॉड बेंडसाठी. सेकंड हंडे मध्ये विकेट किपर विश्वास गोडविंदने आता स्वतःवरती विश्वास दाखवला आणि विश्वासू कामगिरी केलेली आहे. फलंदाज बाद हा तिसरा धक्का. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट टर्न करण्यात आलेला क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये जज करतो अँड वायरी गुजकास टेकन इंडिडली सक्सेसफुली. फलंदाज बाद चौथा धक्का. बत्तीस धावा धावफलकावरती आपण बघत आहोत. दुसरं सुयश या षटकामध्ये मिळालेलं आहे साहिल दिसलेला. स्टील 2-2 गो. दोन चेंडू बाकी आहेत निर्णायक पहिल्या सत्राचे पहिल्या या निर्णायक डावाचे. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण बघत आहोत 32. टॉससाठी रिपोर्टिंग करा मोहगर टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबरीनं बिरसा लेबन डोंबेरवाडी टीमचे कॅप्टन. यानंतर आपण लगेचच नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. फुलर लेंथ लाईन मिस झालेले वेगवान चेंडू होता. डॉट बॉलचे आपण बघत आहोत सांगता झालेले आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण बघत आहोत स्थिर. ते म्हणजेच 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावर. स्टील 1-2 गो. खेळपट्टी हे मैदान बॅटिंगसाठी पोषक आहे, मात्र तुमच्याकडे धावा बनवण्याचं स्किल हवं. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी विकेट किपर बीट झाला रनआउटचा चान्स आणि त्या संधीचं सोनं. डाव पहिलं संपलंय. 32 धावा बनवल्या संघर्ष लेबन गव्हाळेनं आणि तिथचं टार्गेट आता सेट झालं निर्णायक द्वितीय सत्रात. ते म्हणजेच टीम जनमान कान्होल क्रिकेट संघासमोर. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. अशोकदादा बोपी जयंतजी शेळके आणि त्याचबरोबर दिनेशजी घरत हे आपल्या लाडके अतिथींच्या शुभ असते. टॉस का बॉस कक्षामध्ये उपस्थित झालेले आहेत बिरसा लेबन डोंबेरवाडी टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबरीनं आपण बघत आहोत त्यांच्या अगेन्स्ट मोगर टीमचे कॅप्टन. अमोल विषय बंटी बोहिर आपल्या प्रतीक्षेत देत लगेचच आपण मेन स्टेज सोबत जॉईन.
म्हणजे विषय आमचा आवाज जर पोहोचत असेल तर लगेच आपण मेन स्टेज सोबत जॉईंट व्हा. यस गाडी ओपन करा. टॉस अपडेट आहे. बिरसा इलेव्हन डोंगरवाडी वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. यस थँक्यू. एकूण नावं आपण बघत आहोत दाफलकरवरती उभारलेले आहे. म्हणजेच रणायक पहिल्या सत्राच्या अंती 32 आणि 33 लक्ष याचा ओपनिंग पीएर इमिडिएटली पाठवा. चेस करत असताना संघ आपण बघत होतो म्हणजे जर्मन खानोल ओपनिंग पीएर इमिडिएटली पाठवा. आघाडीसाठी आपण बघत आहोत बंटीला आणि त्याच्या सोबतीनं विश्वासला. टार्गेट सेट झालं 33 धावेचं. आणखीन एक लो स्कोरिंग सामना सध्या प्रेक्षकांना या मॅच मध्ये एन्जॉय करता येईल. 33-2 पहिलं षटक बॉलिंग मार्क वरती आपण बघत आहोत अमनला. चला फिल्डिंग इमिडिएटली सेट करा क्षेत्ररक्षण करणारा संघ. निर्णायक द्वितीय सत्र सध्या सामन्याचं सुरू झालेलं आहे. विश्वाच्या सोबतीनं आपण बघत आहोत बंटीला आघाडीसाठी अमन बॉलिंग मार्कवर 33 धावेचं लक्ष. सँडी गायकवाड सरांचा ग्रीन सिग्नल. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. सामना सुरू झालेला आहे. 33 धावेचा पाठलाग पाहिजे कशा पद्धतीने केला जाईल तो म्हणजे टीम जन्मान कान्होल कडून. आघाडीसाठी विश्वास सध्या आपण बघत आहोत स्टार्टर इनला. पहिला चेंडू अपील झालेला आहे अँड सी डिस टोटली प्लम. पहिल्या बॉलवरती पहिला मोठा धक्का. फलंदाज बाद एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू अवेलेबल नाहीये पंच सांगतायत. कन्फर्म करतात इटीचा बॅट. बॅटला चेंडू ब्रच झालाय त्यानंतर थापॅटवरती आदळलाय. सो बॅट्समन सेफ आहे. क्विक सिग्नल आलेला आहे स्कोरले गंपायर कडून कारण साऊंड इटपर्यंत आलेला आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला होता. शार्प एज आणि त्यानंतर आपण बघत आहोत चेंडू थापाटवरती आदरलेला आहे. सो बॅट्समन सेफ आहे आणि त्या मोबदल्यात मिळेल ती फक्त एक धाव. शाऊट जोरात होता तो म्हणजेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा. एक्झॅक्टली काय चाललंय संघर्ष इलेव्हन गवाळी. बॅट्समन सेफ आहे. बॅटची कड आहे. रिप्ले मध्ये देखील आपण बघत आहोत टीव्ही स्क्रीनवर बॅटची कड आहे आणि त्यानंतर चेंडू पॅटवरती आदळलेला आहे. तुमचा 12th मॅन समोर आहे. टेलिव्हिजन स्क्रीन समोर आहे. लगेचच कोरले अंपायरने सांगितलेलं आहे की बॅट्समन सेफ आहे. सो क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करायचंय. न्यू आर्ग्युमेंट विथ अंपायर. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ख्यातनाम पंच या स्पर्धेसाठी आपण बघत आहोत आज अंपायर पंचांच्या भूमिकेत मंदार राणे सर आणि त्यांच्या सोबतीनं आपण बघत आहोत संदीप गायकवाड सरांना. बॅट्समन इज नॉट आउट. बॅट्समन सेफ आहे.
बॅटची कडा आहे आणि तदनंतर बॉल पायावरती आदळलेला आहे. रिप्ले मध्ये देखील आपल्या स्क्रीनवरती समोर आहे. तुमचा ट्वेल्थ फॅन देखील आहे, अगोदर एकदा पुष्टी करा. चला क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा. संघर्ष इलेव्हन गवाळी जास्त वेळ तुम्ही घेताय. क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा. बॅटची कडा होती, त्यानंतर चेंडू पायावरती आदळला होता. सॉफ्ट सिग्नल पंचांचा आउट होता, मात्र लगेचच रिकन्फर्मेशन केलेलं आहे. स्कोरले कंपाने लगेचच सांगितलं की बॅटची कडा आहे आणि त्याच कारणास्तव आपण बघत आहोत आता ही एक धाव पूर्ण झालेली आहे. चला क्षेत्ररक्षण सज्ज करा. संघर्ष इलेव्हन गवाळी जास्त वेळ घेत आहे. बॅटची कडा आहे, तदनंतर चेंडू पायावरती आदळला आहे. क्षेत्ररक्षण सज्ज करायचंय. संघर्ष इलेव्हन गवाळी अवतर राम भाऊ तुम्ही या नि बघा, स्वतः स्क्रीनवर तुम्ही या नि बघा. बाकी कोणी येऊ नका, बाकी क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवरती थांबायचंय. फक्त कॅप्टन नेईल. इंटरनॅशनल स्टेजवर देखील अशा पद्धतीनं पंच रिकन्फर्म करत असतात. खास करून पहिल्या चेंडूवरती लेग बिफोर विकेटसाठी आपण बघत आहोत अपील झालेलं होतं, मात्र क्लिअरली चेंडू बॅटचा संपर्क आहे. ऑन स्क्रीन देखील आपण बघत आहोत आणि तदनंतर आपण बघत आहोत चेंडू पायावरती आदळलेला आहे. शार्प सिग्नल पंचांचा आला होता बाद आहे, मात्र स्कोरले कंपाने लगेचच विचारणा केली आणि सांगितलं की बॅट्समन सेफ आहे. चला क्षेत्ररक्षण सज्ज करायचंय. संघर्ष इलेव्हन गवाळी, बाकी क्षेत्ररक्षकांना विनंती आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. चला अंपायर सिग्नल विल बी अ फायनल अँड लास्ट. रिकन्फर्म केलेले पंचांनी, माणूस हे चुका होणारच. क्लिअर दिसतंय रिप्लेमध्ये बॅटची एज आहे. सो एक धाव तेहतीसचं लक्ष आहे आणि आता आपण बघत आहोत 29 चेंडूमध्ये आवश्यकता ती 32 धाबेची. 32 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री इन रिमेनिंग 29. आकाशला आपण बघत आहोत वेगळाच चान्स आहे. हा चेंडू यावेळेस डाव्या स्टिकला सोडून चालला. व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव आणि धावसंख्या धावफल करते आपण बघत आहोत 19 अंकी झाले ती, म्हणजेच 2. 33 धाबेचं लक्ष सध्या चेस करत असताना आपण बघत आहोत द्वितीय सत्रात संघर्ष इलेव्हन गवाळी क्रिकेट संघाच्या विरोधात, तो म्हणजे संघ जनमान कांठोल. बंटीला आपण बघत आहोत स्ट्रायकर यांना, एक आगळा वेगळा स्टान्स आहे. ऑन साईडला प्लेस केला मिडविकेटच्या डोक्यावरून, बॉल मागे निघून चालला. फिल्डर डीप मध्ये सेट, वार गुड फिल्डिंग, ऍक्युरेट फेक करण्यात आलेली आहे ती. नोसरा करेनला एक सिंगल आणि धावसंख्या धावफल करते आपण बघत आहोत 19 अंकीत झाले ती, म्हणजे 3. 3 धावा धावफल करते. थ्री ऑन बोर्ड, फुल टॉस, समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय, मात्र त्याचा अनुमान चुकला
अंदाज चुकला, सूर्यकडे आलेला व्यत्यय आणि त्यानंतर वर्मा सोर झिरो, बॉल ने उलांडली लॉन्ग ऑन सीमारेषा, येतोय तो चौकार. स्कोर जर पाहिला तर तो चार धाबेने सध्या फ्लाय होत असतात, सेवन ऑन बोर्ड, एकंदरीत एकूण सात धाबा दाब फलकावरती. फुल टॉस, स्टेट बॅट ना लॉफ्ट केलाय ओव्हर द कव्हर्स, क्षेत्ररक्षक पाठमोर आहे प्रकाश. वन टू अँड फोर, वन टू का फोर, बॉल दुसऱ्या डब्यावरती सीमारेषेच्या बाहेर, सलगचा दुसरा चार विश्वासच्या बॅट मधून. असताना आपण बघत आहोत संघ जर्मन कान्होल, हा देखील फुल टॉस अपील झालेला आहे, मात्र फायनली पंच कन्फर्म करत आहेत आणि त्या ठिकाणी पूर्ण झाली ती एक सिंगल. नवसंख्या दाफल करते आपण बघत आहोत, सिंगल धाब्याने एकूण अंकित झाले ती म्हणजेच 12, 12 ऑन बोर्ड, 12 रन सध्या स्कोरबोर्डवर. स्टाकर एंडवरती आपण बघत आहोत आकाशला, त्याचा आगळा वेगळा स्टान्स आहे, आगळी वेगळी ग्रीप आहे आणि ती देखील नेहमीच चर्चेत आपल्याला पाहायला मिळते. मागच्या स्पर्धेमध्ये देखील जबरदस्त कामगिरी राहिली होती जर्मन कान्होलची. एकूण डावसंख्या दाफल करती अंकित झाली ती 12, 12 ऑन बोर्ड, स्टील वन टू गो, अजून 21 धाब्याची आवश्यकता. आगळा वेगळा स्टान्स आहे तो म्हणजेच आकाश. बॉल टाकताना फिल्डरला रिक्वेस्ट आहे आपण साऊंड क्रिएट करू नका, इट इज डेड बॉल. ओव्हर रिएक्ट होत आहेत दोन्ही टीम्स, सूचनेकडे लक्ष सुद्धा, दोन्ही टीम्स ओव्हर रिॲक्ट होत आहेत या सूचनेकडे लक्ष असू द्या. शिस्तबद्ध स्पर्धा आहे, आयोजन कमिटीला सहकार्य करणं गरजेचं राहील. 12 धावा दाफल कर, क्लीन बोल्ड, यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज बाद, पहिला धक्का बसला, पहिल्या षटकात जयंती 12 वरती जर्मन कान्होलला, बंटी परत आहेत माघारी. पहिला षटक समाप्त झालेला आहे, दाब फलक आपण बघत आहोत 12 या आकड्यावरती. पहिला धक्का बसलेला आहे, बंटी माघारी परतलेली आहेत विश्वासला आपण बघत आहोत. चार चेंडूमध्ये 10 धाबेचं कॉन्ट्रीब्युशन, योगदान खास करून देत असताना दोन चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि सध्याच्या घडीला आपण बघत आहोत टॉप ऑफ द ऑर्डर नंबर 3 या पोझिशनवर साखर एंडवरती सागरला. चला क्षेत्रक्षण लगेच सज्ज करा, संघर्ष इलेव्हन गव्हाळे, जास्त वेळ तुम्ही घेता, सूचनेकडे लक्ष सुद्धा, क्षेत्रक्षण लगेच सज्ज करा. नेक्स्ट मॅच रेडी राहा, बिरसा इलेव्हन डोंबेरेवाडे आणि त्यांना फाईट करेल मोहगर भूषण. हा सामना यानंतर तुम्हाला पहिल्या फेरीतील अंतिम आणि अखेरचा पाहावयास मिळेल. 12 धावा दाफल कव्हर, 12 ऑन बोर्ड आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, जास्त वेळ घेत आहे संघर्ष इलेव्हन गव्हाळी. लगेचच सामना स्टार्ट करा. षटक दुसरं बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत प्रकाशला, जो लेफ्ट हँडर मिडियम पेसर आहे संघर्ष इलेव्हन गव्हाळी क्रिकेट संघाचा.
पहिला बॉल बॅकफुटवर आला, टॅप केला अंडरआर्म स्टाईल, बॅकवर्ड पॉइंटला पूर्ण झाली एक सिंगल आणि सिंगल धाबेनं आपण बघत होतो. एकूण धावसंख्या धावफल करून इंगित झाली ती म्हणजेच 13. 20 धाब्याची आवश्यकता मॅचमध्ये. आता विजयासाठी जन्मान कानोलला तिथीचं लक्ष, तिथीचं टार्गेट चेस करत असताना सेकंड इनिंगमध्ये आपण बघत आहोत. सागर सध्या खेळतो सागर इंडला. पहिला चेंडू बॅकफुटवर आले, लेट कट फक्त दिशा दिलीये, एक सिंगल आणि धावसंख्या धावफल करू दे आपण बघत आहोत. एकूण अंकित झाली आहे ती म्हणजे 14, 14 ऑन बोर्ड, 14 धावा धावफल करती. विश्वासला आपण बघत आहोत सध्या साकर याला, जो हार्ड लीडर आहे बॅकबोन आहे जन्मन कान्होल टीमचा, ज्याच्या बॅटमधनं 2-4 आतापर्यंत आपण पाहिलेत. रिव्हर्स अटेम आणि फायनली बॉल डायव्हर्ट झाला, बॅटच्या टू एंडला लागल्यानंतर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय तो चौकार. धावसंख्या धावफल करती अंकित झाले ते म्हणजे 18 ऑन बोर्ड. जबरदस्त कामगिरी मॅच मध्ये आपण बघत आहोत विश्वास कडून. हा कमी गतीने टाकलेला लोवो फुल टॉस स्टेप आउट झाले होते, ऑन साइडला प्लेस करण्याचा प्रयत्न पूर्णपणे आपण बघत आहोत फसलेला आहे. डॉट बॉलची झाली संघ आणि मागच्या 4 नंतर आता कमबॅक झालंय ते गोलंदाज प्रकाश कडून. धावफल स्थिर 18 धावा धावफल करती, 15 धाब्याची अजून आवश्यकता. इट्स अ वाईड, एक एक्स्ट्रा रन, बंधार राणे सरांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचला आणि अवंतर धावसंख्येनं आपण बघत आहोत एकूण धावफल करती. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते ती 19 आकड्यावर. स्विच इट्सचा टेम रिव्हर्सचा सक्सेसफुल फटका, स्विच अँड स्वीट थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1-0 चौकार. मॅच मध्ये विजया करता फुलर लेंथ इन साइड आउट कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, चेंडू उंचावेत आणि थर्ड अटेम मध्ये आता जेल पकडलाय फलंदाज बाद. मॅचची प्राइस वगैरे विश्वास परत आहेत माघारी. जबरदस्त फलंदाजी आपण पाहिलेले, विश्वाचे 4 चौकार खास करून त्याच्या बॅटमधून. 19 धावेचं इंडिव्हिज्युअल योगदान त्याने दिलेलं आहे, 9 चेंडूत आणि तो माघारी परतलेला आहे. तेथीचं लक्ष चेस करत असताना 23 वर पोहोचलेला आहे धावफलक. आपण बघत आहोत संघर्ष इलेव्हन गव्हाळेच्या विरोधात, लक्ष चेस करत असताना धावसंख्येचा पाठलाग करत असताना जन्मान कांढोल क्रिकेट संघाचं आणि 3 षटकात सध्या कॅप्टननं दाखवला विश्वास अमनवरती. 18 चेंडू 3 षटकं आणि आवश्यकता अवघ्या 10 धाब्याची. चला फिल्डिंग लगेचच सेट करा संघर्ष इलेव्हन गव्हाळी, जास्त वेळ घेत आहे. समाधानला आपण बघत आहोत न्यू बॅटर जो इंटर झालाय 4th क्रमांकावरती बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत सेकंड स्पेलमध्ये अमनला. चला जास्त वेळ घेत आहे संघर्ष इलेव्हन गव्हाळी, इमिडिएटली फिल्डिंग सेट करा, कॅप्टनला सूचना आहे. अतिरिक्त वेळेचा वापर आपण करू नका, स्टील 10 मोर रिक्वायर्ड नीड फॉर विक्टरी. पहिला चेंडू डाव्या स्टिकला सोडून जातोय, पंच सांगतात इट इज वाईड, एकदा एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा धावसंख्येनं आपण बघत आहोत सध्या धावफलक पोचलेलं आहे. एकंदरीत एकूण 24 आकड्यावर, 18 चेंडू 9 धावा आहे समीकरण आता मॅचमध्ये. थोडं इझी इक्वेशन आहे ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टिकोनातून सिंगल डबलनं देखील लक्ष्याच्या अगदी समीप ते पोचले जाऊ शकतात. प्लेस करण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले होते, पिचिंग आउटसाईड ऑफ अपील करण्यात आलं होतं LBW लेग बिफोर विकेटसाठी, मात्र पंत सांगतायत
एक धाव त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि धावसंख्या दाव फलकावरती आपण बघत आहोत. सिंगल धाव्याच्या मदतीनं एकूण आपल्याला पाहायला मिळते ते 25, त्या ठिकाणी दाव फलकावरती 25. 8 रनची आवश्यकता आता मॅचमध्ये. समाधान आणि सागरला आपण बघत आहोत. ऑन ब्रिज विश्वास यांची अप्रतिम कामगिरी आहे मॅचमध्ये. 19 धाव्याचं योगदान देऊन ते माघारी परतलेले आहेत. फुल टॉस, बोलर्स बॅक ड्राईव्ह, मिडॉनला बीट करून बॉल पाठीमागे, लॉंगॉनला सॅमचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. मिळेल ती अवघी एक धाव आणि धावसंख्या दाफल करू दे आपण बघत आहोत. सिंगल धाव्याच्या सोबतीनं सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ते 19 आकड्यावर 26 ऑन बोर्ड. स्टेप आउट झाले, फोर्सिंग स्ट्रोक, चांगला ऑन ड्राईव्ह आपण बघत आहोत. अचानक चेंडू उसळला मात्र बॅकअप चांगलं होतं. एक धाव आणि धावसंख्या दाफल करते आपण बघत आहोत. पोचलेल्या पुढे ते 27 आकड्यावर. स्टील 6 मोर अवे फॉर विक्ट्री. एका मोठ्या स्ट्रोकची आता नितांत गरज आहे ती म्हणजेच विजयासाठी. स्टाईलला दिशा देण्याचा प्रयत्न फ्लायन्स ग्लास करायचा होतो. तसं टायमिंग होत नाहीये. फ्लायन ग्लास करत असताना आपण बघत आहोत बॉडी पोझिशन पूर्णपणे लूज झालेली होती फलंदाजाची आणि त्याच कारणास्तव चेंडू बॅट मध्ये जो संपर्क हवा होता तो आला नाही. डॉट बॉलची झाली सांगता एकूण धावसंख्या दाफल करते आपण बघत आहोत. स्थिर आहे 27 धावा दाफल कर 27 ऑन बोर्ड. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले, हुक केला स्क्वेअर ऑफ द विकेट. दिस कुड बी अ विनिंग हिट एस इट इज. आणि या सामना जिंकला आहे तो जयनमान कान्होलनं. मनपूर्वक अभिनंदन जयनमान कान्होल आणि टफ अँड हार्डला आपण देऊयात संघर्ष लिवन गवालीला. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. जबरदस्त स्टार्ट या डावामध्ये आपण पाहिलेलं आहे. ओव्हरऑल चारही गोलंदाजांची कामगिरी चांगली होती मात्र 32 धावसंख्येचं लक्ष चेस करत असताना भरीव कामगिरी आपण पाहिलेली आहे. चांगलं योगदान आपण पाहिलेलं आहे ते विश्वास गोडविंदेचं आणि तो ठरलेला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अशोकदादा बोपी सुप्रसिद्ध मूर्तिकार यांच्या शुभ हस्ते आपण या पुरस्काराचं वितरण करत आहोत. आपल्या प्रेझेंटेशन